नुसार हजेरी लावलेल्या वरुण राजाने अखेर खटाव तालुक्यातही दमदार एंट्री केली आहे. गेले 8 दिवस सुरू असणाऱ्या पावसाने गेली 5 वर्ष कोरड ठणठणीत असलेलं येरळामाईत नदीचं पात्र खळखळून वाहू लागलं आहे. वडूज येथील येरळा नदी पात्रावर प्रयास सामाजिक संस्था व नागरिकांनी आनंदाने ओटीभरण केले आहे. अतिशय कमी प्रमाणात पाऊस असणारे हे खटाव व मांड तालुके पावसाचा भरोसा नसल्याने शेती ही बेभरोशावर. अशा परिस्थितीत येथील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वेळा मोर्चे काढावे लागतात. पाणी आणणार म्हणणाऱ्या नेत्याला आमदार करणारी भोळी जनता. पाणी तर अजून आलंच नव्हतं, मात्र या जनतेची केविलवाणी व्याकुळता शेवटी वरुणराजाने ऐकली व 5 वर्षांनी पुन्हा एकदा जनता आनंदी झाली. मात्र ज्या पाण्यासाठी आपण दारोदारी फिरलोय त्या पाण्याची किंमत येथील जनतेने जाणावी. निर्माल्याच्या नावाखाली अनेक घातक वस्तू प्लॅस्टिक थर्माकोल नदीच्या पाण्यात टाकू नयेत व प्लॅस्टिक बंदीच्या विरोधात निर्डावलेल्या नगरपंचायत व प्रशासन यांनी आता तरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याची संतप्त मागणी प्रयास सामाजिक संस्थेचे डॉक्टर कुंडलिक मांडवे व पर्यावरण प्रेमी संस्था यांच्याकडून होत आहे. 10-12 दिवस महाराष्ट्रामध्ये वरुणराजाची कृपादृष्टी होत आहे. काही ठिकाणी त्याचा हाहाकार सुरू आहे, परंतु आमच्या दुष्काळी भागामध्ये खटाव आणि मान तालुक्यामध्ये जोरदार पाऊस यावर्षी झालेला आहे. आणि या पावसामुळे आता आपण जे दृश्य पाहतोय येरळा नदीचं, येरळा नदीवरील बंधाऱ्याचं पाणी वाहत आहे ते पाहून फार समाधान होत आहे. गेली 5-6 वर्ष प्रयास सामाजिक विकास संस्था दुष्काळ निवारणासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्यामध्ये जलसाक्षरता असेल, वृक्षारोपण असेल, जनजागृती असेल, पाण्याचा वापर असेल, या गोष्टीवर काम करतोय आम्ही. 2015 साली येरळा नदीची अवस्था फार बिकट होती, अतिक्रमणे बुजून गेलेली नदी, नदीचा ओढा झाला होता. पण प्रशासनाच्या मदतीनं प्रयास संस्थेने पुढाकार घेऊन येरळा नदीचं 3 ते 4 किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण केले. तसेच येरळा नदीवर बांधारा, आपण आता ज्या बांधाऱ्यावर उभा राहतोय तो बांधारा तत्कालीन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंके आणि जिल्हाधिकारी सोमन साहेब यांच्या सहकार्यानं हा बांधारा इथं झाला आणि या बांधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. 4 वर्ष या भागामध्ये कसलाही पाऊस नव्हता. बऱ्याच दिवसाच्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आत्ता वरुणराजाची कृपादृष्टी झालेली आहे आणि येरळा नदीला पूर आलेला आहे आणि हे बंधारा भरून पाणी वाहत आहे. हे ह्या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली आलेली आहे आणि येथील शेतकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे. तरी माझी विनंती आहे सर्व ग्रामस्थांना, प्रशासनाला, की हे जे पाण्याचे स्रोत आहेत, नैसर्गिक स्रोत, ते जिवंत आहेत, त्यामध्ये काही अडचण येऊ नये, पाण्याचं प्रदूषण होऊ नये, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोतच. दर रविवारी गेले वर्षभर येरळा नदीची स्वच्छता करतोय. स्थानिक प्रशासन फारसं गांभीर्यानं घेत नाही. वडूजमध्ये शासनानं जरी प्लास्टिक बंदी केलेली असली तरी वडूजमध्ये राजरोसपणे प्लास्टिकचा वापर सुरू आहे. अगदी थर्माकोलच्या पत्रावरसुद्धा लोक नदीत आणून टाकतायत. प्रशासनाला जागं करूनसुद्धा, त्यांना सांगूनसुद्धा हा कचरा कुणी टाकलाय हे पकडून देऊनसुद्धा आजपर्यंत कुणीही कारवाई केलेली नाही. एवढं प्रशासन सुस्त आहे. तर यापुढं लोकांनी ही काळजी खबरदारी घ्यावी, प्रशासनानं यामध्ये लक्ष घालून जे नैसर्गिक स्रोत आहेत पाण्याचे ते कसे चांगले राहतील, पाणी प्रदूषण होणार नाही. येरळानदीमध्ये सर्व वडूजचं सिवेज वॉटर, गटराचं पाणी आहे तसं सोडलं जातं. त्यामध्ये चपला, टायर, प्लास्टिक नको ती घाण नदीमध्ये येत असते. ती घाण बंद व्हावी, सिवेज वॉटर प्लांट व्हावा, यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय. पण अजून कुणीही गांभीर्यानं घेतलेलं नाही. प्रदूषण मंडळानं साहेब एक दिवस आले, प्लास्टिकवर कारवाई केली आणि निघून गेले, त्यामध्ये सातत्य राहिलं नाही. स्थानिक प्रशासनानं लक्ष दिलं नाही, त्यामुळे प्लास्टिक सर्रास सुरू आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. नदीमध्ये कचरा जातोय, लोक प्लास्टिक आणून टाकतायत, निर्माल्याच्या नावाखाली कसलाही कचरा आणून टाकतायत, त्यावर कुणीही लक्ष देत नाही. तरी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन पाण्याचे स्रोत चांगले ठेवावेत आणि लोकांनीही त्यांना सहकार्य करावं. प्लास्टिकचा वापर करू नये, पाण्याचा वापर. आता पाणी दिसतंय म्हणून लोक बघायला आले, पण नदी कोरडी होती तेव्हा हीच लोक ह्या नदीमध्ये प्लास्टिक निर्माल्याच्या नावाखाली कचरा टाकतायत.